या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज फोर पॉईंट टू मधला क्वेश्चन नंबर सेव्हन पाहतोय फाईंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड इच ऑफ विच मेकिंग अँगल सिक्स्टी डिग्री विथ द वाय एक्सेस ओके दोन लाईन ओरिजिनमधून पास होत आहेत अँड इच ऑफ विच मेकिंग अँड अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री विथ द वाय एक्सिस नाव वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन एल वन अँड एल टू लेट एल वन अँड एल टू बी द लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन अँड मेकिंग अँड अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री विथ द वाय एक्सेस इथं ओरिजिनमधून पास होणारे एल वन आणि एल टू दोन लाईन मी काढलेले आहेत आणि अँगल इथं सिक्स्टी डिग्री दाखवलेलं आहे म्हणजे वाय एक्सेससोबत वनचा अँगल आहे सिक्स्टी डिग्री वाय एक्सेससोबत एल टूचं अँगल आहे सिक्स्टी डिग्री आता हे जर सिक्स्टी असेल तर इथं आपल्याला माहिती आहे दिस इज नथिंग बट राईट अँगल म्हणजे नव्वदमधून जर सा नाईन्टी मायनस सिक्स्टी म्हणजे ह्या अँगल येतो थर्टी डिग्री ओके okay? तर टोटल अँगल बघा साठ अधिक साठ म्हणजे एकशे वीस अधिक तीस म्हणजे एकशे पन्नास म्हणजे लाईन एल टूचं ओरिजिन या पॉझिटिव्ह लाईन ऑफ एक्स एक्सॲक्सिसपासूनचं अँगल येतं वन फिफ्टी डिग्री आणि लाईन एल वनचं या पॉझिटिव्ह एक्सॲक्सेसपासूनचं अँगल येतं थर्टी डिग्री ओके दिस अँगल इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण जेव्हा आपण त्या लाईनचं स्लोप काढतो तेव्हा स्लोप काढताना कधी अँगल आपण पॉझिटिव्ह एक्स एक्सॅक्सिसपासूनचं जे अँगल आहे तेच नेहमी कन्सिडर करत असतो हे सिक्स्टी डिग्री आपण स्लोपसाठी कन्सिडर करत नाही इन्क्लेशन ऑफ लाईन येल टू इज थर्टी डिग्री ओके इन्क्लिनेशन ऑफ लाईन यल वन इज थर्टी डिग्री या लाईन यल वनचं इन्क्लिनेशन इन्क्लिनेशन ऑफ लाईन येल वन इज थर्टी डिग्री इन्क्लिनेशन म्हणजे अँगल लाईन वनचं पॉझिटिव्ह एक्सॅक्सिसपासूनचं अँगल आहे थर्टी डिग्री दिस इम्प्लायज स्लोप ऑफ वन म्हणजे टॅन थिटा टॅन थर्टी डिग्री विच इज इक्वल्स टू वन अंडर रूट थ्री दिस इम्प्लायज इक्वेशन ऑफ लाईन वन इज वाय इक्वल टू हा वन हा लाईन ओरिजिनमधून पास होतो म्हणून त्याचं इक्वेशन कसं असणार वाय इक्वल टू एम एक्स वाय इक्वल टू यम म्हणजे वन अपॉइंट अंडरवूड थ्री टाइम एक्स मग एक्स इक्वल टू अंडर रूट थ्री वाय एक्स इक एक्स मायनस अंडर रुट थ्री वाय इक्वल टू झिरो दिस इज वॉट इक्वेशन वन नाव इन्क्लिनेशन ऑफ लाईन येल टू इज या येल टूचं पॉझिटिव्ह एक्स एक्सिसपासूनचं अँगल आहे वन फिफ्टी डिग्री नाव स्लोप ऑफ लाईन येल टू इक्वल टू टॅन ऑफ वन फिफ्टी डिग्री व टॅन वन फिफ्टी डिग्री आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मग हे टॅन ऑफ वन फिफ्टी म्हणजे नाईन्टी प्लस सिक्स्टी टॅन ऑफ नाईन्टी आहे म्हणजे फंक्शन बदलणार टॅनचं कॉट होणार सिक्स्टी डिग्री नाईंटी प्लस सिक्स्टी मीन्स हा अँगल सेकंड क्वाटरमध्ये जातो सेकंडमध्ये फक्त साईन आणि कोसेक पॉझिटिव आहे टॅन निगेटिव आहे म्हणून मायनस कॉट सिक्स्टी डिग्री आणि कॉट सिक्स्टी डिग्रीची व्हॅल्यू आहे वन अपॉन अंडर उड थ्री मग इक्वेशन ऑफ लाईन एल टू इज आता लाईन येल टूचा आपल्याला स्लोप मिळालेला आहे मग इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर सेम फॉर्म्युला दिस लाईन इज ऑल्सो पासिंग थ्रू द ओरिजिन वाय इक्वल टू एम एक्स एमची किंमत आहे मायनस वन अपॉन अंडर रूट थ्री अंडर रूट थ्री वाय पॉझिटिव्ह मायनस एक्स इकडं आला की प्लस एक्स प्लस अंडर रूट थ्री वाय इक्वल टू झिरो द फॉर द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स यू इक्वल टू झिरो अँड वी इक्वल टू झिरो इज यू वी इक्वल टू झिरो यू आणि वी जर दोन सेपरेटेड लाईन्स असतील तर त्याचं कंबाइंड इक्वेशन म्हणजे आपण दोघांचा सरळ गुणाकार करतो म्हणून इथं द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू झिरो अँड एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू झिरो इज आता या दोन लाईनचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे दोघांचा गुणाकार घ्यायचं लेफ्ट साईड लेफ्ट साईड मल्टिप्लिकेशन इक्वल टू राईट साईड झिरो इंटू झिरो बिकम झिरो ए मायनस बी इंटू ए प्लस बी इक्वल टू झिरो ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर मायनस अंडर रूट थ्री वायचा स्क्वेअर इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर मायनस अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर येतो थ्री वायचा स्क्वेअर येतो वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो याप्रमाणे दिलेल्या लाईनचं आपल्याला कंबाईंड इक्वेशन कॅल्क्युलेट करता येतं थँक्यू